बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. अक्षय केळकर, अपूर्वा निमळेकर, किरण माने, राखी सावंत आणि अमृता धोंगडे हे टॉप 5 स्पर्धक फिनालेमध्ये पोहोचले होते आणि कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण यातही चर्चा होत होती ते घरातून बाहेर पडलेल्या रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे यांच्या गैरहजेरीची. या फिनालेनंतर रुचिराने सोशल मीडियावरती पोस्ट केली आणि त्यातून त्या दोघांच्या गैरहजेरी मागचं कारण स्पष्ट होतंय. या जोडप्यात बिग बॉस नंतर आणखीनच दुरावा वाढल्याचं समोर येत आहे. या पोस्टमध्ये रुचिरा म्हणते की प्रत्येक क्षणी जेव्हा मला वाटलं की हा शेवट असेल तिथे मी ठरवलं की हा इंटरवल पॉज आहे. प्रेम, विश्वास आणि शांती, आयुष्य अनमोल आहे आणि तुम्हीही, असं कॅप्शन देत रुचिराने डायरीच्या काही पानांचे फोटो शेअर केलेत. त्यात तिने असं लिहिलंय की एंड ऑफ द चॅप्टर, एंड ऑफ द जर्नी, पण माझ्या आयुष्याचा इंटरवल पॉइंट. मला आज तुम्हा सर्वांशी एक गोष्ट शेअर करायची आहे, त्यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. या इंडस्ट्रीत प्रत्येक संधी महत्वाची असते, माझ्यासाठीही होती. प्रत्येक शो नंतर वेगळा संघर्ष असतो. मी जीव ओतून शो मध्ये खेळले. जी गोष्ट मला ऍडव्हान्टेज म्हणून मिळाली होती तीच दुर्दैवाने माझ्यासाठी डिसऍडव्हान्टेज ठरली. ती नॅचरल राहिली असती तरी मला चाललं असतं, असं तिने रोहित शिंदे बरोबरच्या दुराव्याबद्दल लिहिलंय. पुढे तिने लिहिलंय की मी ज्या भावनिक टप्प्यातून जाते ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मी एकटीच लढते, तुम्हाला पूर्ण गोष्ट माहीत नाही, त्यामुळे मला समजून घ्या असं मी तुम्हाला म्हणत नाहीये. महिला असल्यानं, पब्लिक फिगर असल्याने आणि अभिनेत्री असल्याने खूप गोष्टी बोलायच्या टाळते, पण कधी कधी खूप गुदमरायला होतं. इतकंच सांगेन, तुमच्या स्वप्नांचा आदर न करणाऱ्यांसाठी तुमचं आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास ठेवा आणि तुमची स्वप्न जगा, असं रुचिराने या पोस्टमध्ये म्हटलंय. या पोस्टमुळे आता रोहित शिंदे आणि तिच्यातल्या नात्याबद्दल पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा व्हायला लागले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत.